भाजी चाकवत, टपोरी कणस, गुलाबी गाजर, कोवळा हुरडा, गव्हाच्या लुंब्या, पावट्याच्या शेंगा, आंबट बोरं, उसाचं कांड आणि हिरवगार काटेरी वांग, या सर्वांना एकत्र करून तयार होतं खमंग असं खिंगाट, अर्थात भोगीची भाजी। मळ्यातील ताज्या भाज्या आणि शिवारातील पहिलं वहिलं पीक पूजण्यासाठीच साजरी केली जाते मकर संक्रांती। आणि या मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी धरणी मातेला भोग लावला जातो, तो भोगीच्या भाजीचा। आज आपण बनवणार आहोत शेकडो वर्षांपासून आपला वारसा जपणारी अशी पारंपरिक भोगीची भाजी, अर्थात गावरान खेंगाट। भोगीच्या भाजीसाठी आपल्याला सर्व मोसमी भाज्या लागणार आहेत। त्यासाठी आपण घेतली आहे एक जुडी चाकवत, एक लहान वाटी शेंगदाणे, एक गाजर, दोन ते तीन लहान तुकडे उसाचे, एक हिरव काटेरी वांग, अर्धा वाटी पावटा, पाच ते सहा घेवड्याच्या शेंगा, एक लहान वाटी हरभरा, एक लहान वाटी गावरान बोरा, एक ज्वारीचं कोवळं कणीस किंवा हुरडा, एक ते दोन गव्हाच्या लोंब्या, एक लहान वाटी चणा डाळ, सहा ते सात लसणाच्या पाकळ्या, एक चमचा जिरे, चार ते पाच सुक्या लाल मिरच्या, दीड चमचा दाण्याचा कूट, दीड चमचा सफेद तीळ, एक चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल। सर्वप्रथम चाकवत, हरभरा, बोरं, पावटा, घेवड्याच्या शेंगा अशा सर्व भाज्या निवडून सोलून स्वच्छ करून एकत्र करून घ्या। गाजर ही बारीक चिरून घ्या। यानंतर प्रथम चाकवताची पानं स्वच्छ धुवून घ्या आणि मग उरलेल्या फळभाज्याही धुवून निथळ ठेवा। या भाज्यांमध्ये शेंगदाणेही आत्ताच घालून घ्या। यानंतर चण्याची डाळही धुवून निथळ ठेवा। आता प्रेशर कुकरमध्ये या सर्व भाज्या एकत्र करून घ्या आणि त्यात चवीपुरतं मीठ घाला व भिजवलेली चणा डाळ आणि दोन ग्लास पाणी घालून या भाज्या शिजवून घ्या। चार शिट्ट्यांमध्ये या सर्व भाज्या शिजतील। भाज्या शिजेपर्यंत लाल मिरच्या, जिरे व लसूण एकत्र करून घ्या आणि हे एकत्र वाटून याचं लाल वाटण तयार करून घ्या। आता फोडणीसाठी एका पॅनमध्ये तेल तापवायला ठेवा व तापलेल्या तेलात हिंग आणि मोहरीची फोडणी करा। दोन ते तीन मिनिटांनी यात तीळ घाला आणि तीळ छान भाजून घ्या। तीळ भाजले की मग यात लाल वाटण घाला आणि हा मसाला तेलात चांगला भाजून घ्या। पाच मिनिटं तरी हा मसाला चांगला भाजला पाहिजे। मसाला भाजेपर्यंत कुकर उघडून शिजलेली भाजी तपासून पहा। पाच मिनिटांनंतर मसाल्याचा उग्र वास गेला आणि तेल सुटू लागलं की मग यात शिजलेल्या भाज्या घाला आणि या मसाल्यात भाजी छान एकजीव करून घ्या।
तरवात अखेरीस या भाजीत थोडंसं पाणी आणि दाण्याचा कूट घाला व झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी ही भाजी वाफवून घ्या. तयार झाली भोगीची भाजी. पारंपरिक पद्धतीने भोगीची ही भाजी तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीसोबतच खाल्ली जाते. त्यामुळे तीळ लावलेली बाजरीची भाकरी कशी बनवायची हे पहा आमच्या पुढल्या व्हिडिओत. आणि या बाजरीच्या भाकरीसोबतच आस्वाद घ्या या गावरान खेंगाटचा. थंडीच्या दिवसात सर्वात आवडीने खाल्ली जाते ती बाजरी. आणि जर उत्सव मकर संक्रांतीचा असेल तर भोगीची भाजी आणि तीळ बाजरीची भाकरी ही ठरलेलीच असते. चला मग आज आपणही बनवूया तीळ बाजरीची भाकरी. त्यासाठी आपण घेणार आहोत 1 वाटी बाजरीचं पीठ आणि 1/2 वाटी सफेद तीळ. सर्वप्रथम एका पसरट परातीत किंवा तगरीत बाजरीचं पीठ चाळून घ्या. मग यात गरजेपुरतं कोमट पाणी घालून भाकरीचं पीठ मळा. आवडीप्रमाणे तुम्ही या पिठात मीठही घालू शकता. पिठाला चिकनाई येईपर्यंत भाकरीचं पीठ मळत राहा. लक्षात ठेवा की भाकरीचं पीठ हे तळव्याने दाबूनच मळलं जातं तर गव्हाची कणिक ही बोटांनी दाबून मळली जाते. आता याच परातीत तीळ पसरवा आणि त्यावर भाकरीचा एक उंडा अशा प्रकारे ठेवा आणि दाबून दाबून तीळ या उंड्याला पूर्णपणे लावून घ्या. आता या उंड्याची गोल गरगरीत भाकरी थापून घ्या. यानंतर तापलेल्या लोखंडी तव्यात ही भाकरी भाजायला टाका. भाकरीवरून पाण्याचा हात फिरवा व लगेच ही भाकरी उलटा. याने भाकरी सालेजणार नाही व छान भाजेल. दोन्ही बाजूंनी ही भाकरी मध्यमाचेवर छान खरपूस भाजा. तयार झाली पारंपरिक अशी तीळ बाजरीची भाकरी. आता भोगीची भाजी असो किंवा साधा लोण्याचा गोळा असो या पदार्थांची लज्जत आणखीनच वाढवेल ही तीळ बाजरीची भाकरी. आज आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू. तिळाचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 वाटी पांढरे तीळ, 1/2 वाटी चिक्कीचा गूळ, 1/2 वाटी भाजलेले शेंगदाणे आणि 2 चमचे साजूक तूप. प्रथम एका तापलेल्या पॅन मध्ये पांढरे तीळ घ्यावे. हे तीळ छान परतून घ्यावे. तिळाचा छान खमंग सुवास सुटेपर्यंत हे तीळ भाजत राहा. साधारणतः तीळ तडतडायला लागले की यावर झाकण घाला. 5 मिनिटांनंतर भाजलेल्या या तिळाला एका ताटात काढून घ्या. आता याच पॅन मध्ये 2 चमचे साजूक तूप घाला आणि मग यात गुळ घाला. गुळ पूर्ण वितळेपर्यंत भाजत राहा.
आता वितळलेल्या या गुळात भाजलेले तीळ आणि भाजलेले शेंगदाणे घाला। लक्षात असू द्या की भाजलेल्या या शेंगदाण्यांना कुटून घ्यावे। आता हे सर्व मिश्रण एकजीव करा। हे मिश्रण छान एकजीव झालं की मग याला ताटात काढून घ्या। आता आपल्या हाताला थोडेसे तूप लावून गरम गरम हे लाडू वळून घ्या। तयार झाले तुमचे तिळाचे खमंग लाडू। मकर संक्रांतीच्या निमित्ताने यंदा हे तिळाचे लाडू जरूर करून पहा। मकर संक्रांती विशेष मध्ये आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारी पारंपरिक पद्धतीची तीळ पापडी। तीळ पापडी बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 कप सफेद तीळ, पाऊण कप साखर आणि 2 ते 3 चमचे साजूक तूप। सर्वप्रथम जाड बुडाच्या कढई किंवा पॅन मध्ये सफेद तीळ भाजून घ्या। तेल न घालताच आपण हे तीळ भाजणार आहोत। 5 ते 6 मिनिटांसाठीच हे तीळ भाजायचे आहेत। हे तीळ जर जास्त भाजले तर पापडीला कडवट चव येईल, त्यामुळे तीळ कढईच्या बाहेर उडायला लागले की गॅस बंद करा आणि एका प्लेटमध्ये भाजलेले हे तीळ काढून घ्या। यानंतर पोळपाट व लाटण्याला तूप लावून घ्या। आता जाडबुडाच्या पॅनमध्येच साखर वितळून घ्या। दोन ते तीन मिनिटात साखर पूर्णपणे वितळेल। साखर वितळली की लगेच गॅस बंद करा आणि मगच यात भाजलेले तीळ घाला। आता हे मिश्रण छान एकजीव करून घ्या। यानंतर या मिश्रणाचा थोडा थोडा भाग घेऊन पोळपाटावर याची पातळ पापडी लाटून घ्या। भरपूर तूप लावलं तर पापडी लाटणं सहज जमतं। झाराच्या सहाय्याने तीळ पापडी अलगत उचला। अशा प्रकारे सर्व तीळ पापड्या लाटून घ्या। जर तीळ साखरेचं मिश्रण जास्त आळलं व थंड झालं की पुन्हा याला गरम करा आणि याच्या पापड्या लाटा। तयार झाली तीळ पापडी। ही तीळ पापडी हवाबंद डब्यात ठेवली तर छान टिकते। तर मग यंदाच्या मकर संक्रांतीला नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी पण पारंपरिक अशी तीळ पापडी नक्की करून पहा।
त्यासाठी आपल्याला लागेल अर्धी वाटी बाजरी, अर्धी वाटी मूग डाळ, तीन हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा हळद, एक चमचा जिरे, एक चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, चार चमचे साजूक तूप आणि चवीपुरतं मीठ। सर्वप्रथम बाजरी किमान 8 तास तरी भिजवून घ्या। आदल्या रात्री बाजरी भिजवणे केव्हाही योग्य। यानंतर भिजवलेली ही बाजरी कुकरमध्ये घ्या। आता मूग डाळही स्वच्छ धुवून निथळून घ्या आणि बाजरीसोबत एकत्र करा। बाजरी व मूग डाळ एकत्र केल्यावर त्यात चवीपुरतं मीठ घाला आणि 2 ग्लास पाणी घालून ही डाळ आणि बाजरी शिजवून घ्या। 4 शिट्ट्यांमध्ये बाजरी व डाळ योग्य शिजेल। 4 शिट्ट्यांनंतर कुकर थंड झाल्यावर तो उघडून पहा आणि बाजरी आणि डाळ तपासून घ्या। यानंतर एका कढईत तूप तापवायला ठेवा। तापलेल्या तुपात हिंगाची फोडणी करा। वरून यात मोहरी व जिरे घाला। नंतर कढीपत्त्याची पानं आणि चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला। चिमूटभर हळद घाला। फोडणीचा छान घमघमाट सुटला की मग यात शिजवलेली बाजरी व डाळ घाला व छान एकजीव करा। वरून या खिचडीत 1/2 ग्लास पाणी घाला आणि ही खिचडी मसाल्यात छान एकजीव करा। गरज वाटल्यास वरून मीठ घाला आणि खिचडीची एक वाफ काढून घ्या। खिचडी छान मिळून आली की गॅस बंद करा। आता तूप, लिंबाच्या लोणच्याची फोड आणि कडकडत्या थंडीसोबत आस्वाद घ्या गरमागरम अशा या पौष्टिक बाजरीच्या खिचडीचा।